नमस्कार, पळूया प्राईम खबरं. रिझर्व बँकेन सांगल्याशिवाय सहकारी बँको ऋण माफ करच्यो ना, आरबीआय सवलत दिना, ट्रकवाले ऋण भरनात, ट्रक उखलून फायदो ना, धरल्यार चापता सोडल्यार पळटा बँकांची गत. दोट्टी नागरिकत्वाचे प्रकरण आणि FIR घालचो म्हणून GMFC कोर्टान दिल्ल्या आदेशाचेर स्थगिती देऊक हायकोर्टाचो न्हयकार, गोय सरकारक धपको. गोयात वावुरत गव्यांक मारपी रॅकेट, राना अधिकारी पुलिसूय घुसपल्यात, हर्ण पेडण्या गव्याच्या हत्येवेल्यान वायल्ड लायफ ॲक्टिविस्टांक दुबाव, राना खाते म्हणटा शेतकाराची कर्मा. पोन्न्या गोयात दावजे रेंवकाराचेर खण खातें, पर्यावरण खातें, प्रदूषण नियंत्रण मंडळ आनी पुलिसांची धाड, 9 जाणांक धरले वड्यासयत, रेंवूय जप्त. कदंब बायपासार मोटारीचो 5 गोरवांक स्पीडीन धपको, 3 गायो आगताक गेल्यो, 2 सालवार मोटारीच्या ड्रायव्हराक किरकोळ दुखापत. आणि वडाफोन GFDCची रायझिंग स्टार्स फुटबॉल सर्त गोंयभर 25 केंद्रांनी सुरू, 3000 प्रशिक्षणार्थी वाटेकार, 5 महिने गोंयभर चलतलो फुटबॉल उत्सव. खबरो विस्तारान, मायबाप रिझर्व्ह बँकेन सांगल्याशिवाय सहकारी बँको मायनिंग रिणां माफ करच्यो ना, भौशीक बँकाचे OTS चौकटींत रिणाची सरसकट माफी बसना, RBI सवलत दिवंक तयार ना, सरकारान व्याज माफी येवजणेचो गाजो वाजो केल्ल्यान रीण भरपाची तांक आशिल्ले ट्रकवाले हप्ते भरूंक तयार ना, ट्रक जप्त केल्यार ते पावणेर वचपाची शाश्वती ना, धरल्यार चापता सोडल्यार पळटा बँकांची गत. सरकाराचे रीण माफी येवजणेचे बँको नेमके कितें करतल्यो ते अजून निश्चित थारना. 24 तारखेर सरकाराची बँकांबरोबर बसका थारल्या. मायनिंग बंदीक लागून उप्राशिल्ल्या बँकांच्या रिणाच्या मुद्द्याचे प्रश्न सध्या सुटना झाल्यात. शेकड्यांनी कोटीच्या मायनिंग रिणाक OTS दिवंक बँकांक रिझर्व्ह बँकेची वेगळी मान्यताय घेवपाची गरज ना, असो मुख्यमंत्री परिकराचो आर्ग्युमेंट. प्रुडंटान बँकांच्या अधिकाऱ्यांक मेळून परिस्थितीचो अदमास घेतलो. सरकाराची येवजण येवच्या पयलींच गोंय राज्य सहकारी बँकेन सगळ्या मायनिंग रिणाक OTS दिवपाचें थारायल्लें. त्या खातीर RBIचे मान्यताये खातीर अर्ज घाल्लो. RBIन तो भायर मारलो. सरकारान येवजण थारायल्ल्यान आतां मेरेन ज्या लोकांक जमतालें आनी ते रिणां भरताले तांणी रीण भरप बंद केलां. ट्रकांक पावणेर गिरायक मेळप कुस्तार आशिल्ल्यान बँको ट्रक ओडून व्हरपाक सोदिनात. बँक म्हणटा RBIच्या मान्यताये शिवाय OTS दिवचे ना. मात मुख्यमंत्री हाचेर कितें उपाय काडटा ताचेर बँकांची नदर आसा. सरकाराची रीण माफी येवजण बँको नेमक्यो कश्यो फुडें व्हरतल्यो हें अजून निश्चित ना. नॅशनलायज्ड बँकांक OTSा खातीर RBIन पयलींच घालून दिल्ल्या मार्गदर्शक तत्वा प्रमाण RBIक कळनासतना OTSान रीण माफी दिवंक जाता. मात रिणाचो आंकडो मोठो आशिल्ल्यान OTS करपाक RBIक कळोवचेंच पडटलें अशें नॅशनलायज्ड बँकांचें म्हणणें. धरल्यार चापता सोडल्यार पळटा ही बँकांची परिस्थिती. सरकाराची रीण माफी येवजण बँको नेमक्यो कश्यो फुडें व्हरतल्यो हें अजून निश्चित ना. 24 तारखेर मुख्यमंत्र्याची बँकां बरोबर हे परिस्थितीचेर उपाय काडपा खातीर बसका थारल्या. तातूंत कितें थारता तें पळोवंक बँको रावल्यात. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकीक शिलकार आनी ओमकार फळारी. दोट्टी नागरिकत्वाचे प्रकरण आनी FIR घालचो म्हूण GMFC कोर्टान दिल्ल्या आदेशाचेर गोंय सरकारान मागिल्ली स्थगिती दिवंक हायकोर्टान स्पश्ट न्हयकार दिलो. पुर्तुगालांत जन्म नोंद करपी गोंय सरकाराचे अधिकाऱ्या आड FIR घालचो म्हूण पणजेचे GMFC कोर्टान आदेश दिल्लो. आदेश स्थगीत करचो म्हूण गोंय सरकार हायकोर्टांत गेल्लो. एका न्यायाधीशाच्या खंडपीठा मुखार अर्जाचेर सुनावणी घेवंक प्रतिवादीन हरकत घेतिल्ल्यान सुनावणी 17 सप्टेंबराक दवरल्या. पुर्तुगालांत जल्माची नोंद करपी गोंयचे आमदार आनी अधिकाऱ्या आड FIR नोंद करचो असो आदेश पणजे पयलो वर्ग न्यायालयान एका PIL प्रकरणांत दिल्लो. गोंय सरकारान ह्या आदेशाक हायकोर्टांत आव्हान दिलां. पयलो वर्ग न्यायालयाच्या आदेशाक अंतरीम स्थगिती दिवपाक हायकोर्टान बिरेस्तारान न्हयकार दिलो. Dual citizenship, the FIR matter which was there and the order passed by the GMFC, the High Court has rejected to give a stay. कोर्टाच्या आदेशाचेर कारवाय न करपी पुलीस अधिकाऱ्याक थाकाय दिवपाकूय हायकोर्टान न्हयकार दिला. कोर्टाच्या आदेशा प्रमाण कारवाय न करपी क्राईम ब्रँच पुलीस अधिकाऱ्या आड FIR नोंद करचो असो आदेश पणजे पयलो वर्ग कोर्टान दिल्लो.
या आदेशा आड पोलीस अधिकारी हायकोर्टान गेला. द जीएमएफसी पेंजिम कोर्ट हॅड डायरेक्टेड द पोलीस ऑफिसर टू रजिस्टर एन एफ आय आर ऑन ड्युअल सिटिझनशिप ऑल टू MLAs, दॅट इज वन कायतू अँड वन ग्लेन टिकलो अँड देर वेर टू पोलीस ऑफिसर वन SP एलन डिसा अँड वन पोलीस ऑफिसर कुलासो एडविन कुलासो. They have not, because they are brother officers and these are politicians, they have not lodged an FIR. Now that's why the JMFC passed an order to register an FIR as per the Supreme Court judgment of Lalit Kumari, to register an FIR on the officer itself. Now that is also not state. So the officers also are accused of that offenses now. पोर्तुगीज नागरिकत्व प्रकरणाची सुनावणी हायकोर्टाच्या एक न्यायाधीश असलेल्या खंडपीठामुखार चालू झाली. एका न्यायाधीशाच्या खंडपीठामुखार सुनावणी घेवपाक प्रतिवादी काशिनाथ शेटयेन हरकत घेतली. बरोवन म्हणणे मांडपाक सांगून कोर्टान 17 सप्टेंबराक सुनावणी दवरली. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार. गोंयांत गव्याक मारून विकपी रॅकेट वावुरता, तातूंत राना अधिकारी पुलिसूय घुसपल्यात असो सनसनाटी आरोप वायल्ड लायफ एक्टिविस्ट अमृत सिंगान केलो. पेडणे हरण गव्याक मारपाच्या कारस्थानांत लायटीचे कर्मचारी घुसपल्यात. गव्याक शॉक दिवक लायटीची लायव्ह वायर ओढपाक लायनीवेलो तरबेज कर्मचारीच जाय. वीज खात्याचो कर्मचारीच ते कर्म करपाक शकता म्हण अमृत सिंगाक दुबाव. राना खात्याची चौकशी म्हणटात तसलें कांयच ना. हें शेतकारांचें कर्म. हळण पेडण्यात लायटीच्या शॉकान 2 गवे मेले. त्या वाठारांत घाणी पडिल्ल्यो. मेल्ल्या गव्याक सोदले वायल्ड लायफ एक्टिविस्ट अमृत सिंगाच्या टिमीन. कोणे तरी मुद्दाम रानांत लायव्ह वायर सोडिल्ली. एका गव्याचे पांय कापिल्ले, एक पांय थंय मेळ्ळो. गव्याचे पांय कापून मांसाक विकपाचो प्रकार गोंयभर चल्ला. ह्या रॅकेटांत राना अधिकारी तशेंच पुलिसूय घुसपल्यात म्हूण वायल्ड लायफ एक्टिविस्टांक दुबाव. 402 लायनी आसा. एक आहा लोकल लायन जी आसा, जी स्ट्रीट लायट आसा आनी लोकांक लागून घराक लागून, आनी एक आहा ती हॅवी आसा म्हणजे चड वोल्टाची, म्हणजे 460 kV आसता तेका. ती नाजाल्यार ही 2 पैकी एक लायन जी आहा ती यूज करता, हूक घालता तेजेर आनी तेका कनेक्शन दिता. जेन्ना जालें की आमी काडटा तितून रातच्यान जशें तें पडलें काय सोमते थंय लायटी वयता आनी मागीर इलेक्ट्रिशियन येवन मागीर तें मागीर तेका काडटा, तें हूक बी कितें काडटा आनी मागीर परत वचून तें मागीर लायन जोडटा. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक जे आतां इके हूक आनी हे लायता म्हणजे थंयसरलो कामगार कोण तरी तितून इनवॉल्व आसा. ते विदाउट हे नॉलेज असताना कोण असे करू शकना, कित्याक खची लाईन खची न्यूट्रल लाईन हे त्यांना खबर असतं. सो त्या बरं जाणकारूच मनीस असतो आणि परत मागीर ते गेल्या उपरांत त्याचीच गरज असता न, की त्याला खबर असता बाबा लाईन कित्याक वयता. त्याला जोपर्यंत वाटो मेळचो ना तोपर्यंत तो काय काम करचो ना. ते कित्याक फ्यूज वचून घालपास जाय रातचे वचून. जे रॅकेट आहात ते व्हडले असा आणि त्याचे मनीसूय व्हडले असा. आता हे सुद्धा प्रकरण जे आहात ते तितून सुद्धा त्यांचे इन्वॉल्वमेंट असा. आमका खूपसे असे इन्फॉर्मेशन मेळ्ळे, इवन भितून पुलिसाचे थोडे सुद्धा हस्तक भितून असा त्या हातून. चडशे मॅक्झिमम हे हॉटेलांनी वयता. फॉरेस्टाक त्याचे नॉलेज आहात, इवन खूपसे इन्फॉर्मेशनूय असतं त्यांना, पण तितून लीक जाता. दुसरे वटेन राना खात्यान गव्याच्या हत्ये फाटले कारण सोदून काढपाक चौकशी सुरू केल्या. रोपा पिड्ड्यार करतात म्हूण शेतकारांनी मुद्दाम लायव्ह वायर सोडून गव्याक शॉक दिवन मारला म्हूण राना खात्याची चौकशी सांगता. कासादोरांनी गव्याक मांसाक लागून मारले असूये म्हूण दुबाव सुद्धा त्या रिपोर्टात ना. गव्याक नेमके केन्ना मारिल्ले ताची कांयच माहिती ना. त्या वाठारांत वास मारपाक लागलो तेन्ना अमृत सिंगाचे टिमीन मेल्ल्या गव्याक राना वाठार भोंवून सोदून काडले. गव्याक मारपाक लायिल्ली लायव्ह वायरूय हे टिमीक मेळ्ळी. उपरांत थंय राना अधिकारी पावले. 24 वरां जालीं, अजून कोणाकूच अटक जाल्ली ना. ब्युरो वांगडा प्रुडंटा खातीर उदय परब. घेऊ एक विराम.